मंडळी बिहार केडरचे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी बिहारची लोक त्यांना सिंह म्हणतात. शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात फारशी क्रेज नसली तरी बिहारमधल्या धडाकेबाज कामगिरीमुळे ते तिकडे प्रचंड लोकप्रिय आहे. पण नुकताच त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय. या संदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. पण तब्बल 18 वर्ष सेवा बजावलेल्या शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे पोलीस दळात सध्या खळबळ उडालेली आहे. म्हणूनच त्यांनी अचानक राजीनामा का दिला, कोण आहेत हे IPS अधिकारी शिवदीप लांडे ज्यांच्या राजीनाम्याची सध्या सगळीकडे चर्चा होतीये, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला पण शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले पाहूया. शिवदीप लांडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, जय हिंद माझा प्रिय बिहार, गेली 18 वर्ष शासकीय पदावर सेवा दिल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिलाय. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानलाय. माझ्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय, परंतु मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान असेल. तर बघा, अशा प्रकारे बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IPS अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी काल अचानक अशी फेसबुक पोस्ट लिहित राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. मात्र राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचंही त्यांनी आपल्या या पोस्टमधून जाहीर केलं आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करणार याबाबत मात्र त्यांनी कोणतेही सुतोवाच केलेले नसले तरी पोलिसी सेवेतून राजीनामा दिल्यानंतर ते राजकारणात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. मंडळी शिवदीप लांडे हे सध्या बिहारमधील पूर्णियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत होते. महत्वाचं म्हणजे 2019 बॅचच्या IPS अधिकारी काम्या मिश्रा यांनीही ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. मिश्रा यांच्याप्रमाणेच लांडे यांनीही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलंय. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लांडे हे अजिबात तडजोड न करणारे अधिकारी होते, त्यामुळेच बिहार पोलीस प्रशासनाच्या सध्याच्या कार्यशैलीवरून ते नाराज होते. मुंबईत 5 वर्ष सेवा देऊन बिहारमध्ये परतल्यानंतर ते नाराज असल्याचंही सांगण्यात येत होतं. त्यामुळेच कदाचित त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे. मंडळी शिवदीप लांडे हे बिहार केडरचे IPS अधिकारी असले तरी त्यांनी महाराष्ट्र पोलीस सेवेतही काही वर्ष काम केलेलं आहे. मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकात असताना त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. शिवदीप लांडे यांना गुन्हेगारांवर बेधडक कारवाई करण्यासाठी ओळखलं जायचं. अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी यशस्वी छापे देखील टाकण्यात आले होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त असतानाही त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. राज्यात गाजलेल्या मनसुख हिरेन हत्याकांडाच्या तपासातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान शिवदीप लांडे हे 2006 बॅचचे IPS अधिकारी असून ते मूळ महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहेत. शिवदीप लांडे यांचा जन्म 29 ऑगस्ट 1976 रोजी झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यातच झाले. त्यानंतर त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केलं. त्यानंतर UPSC तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत UPSC तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी IRS म्हणून निवड झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा प्रयत्न करून UPSC परीक्षा दिली आणि 2006 ते IPS साठी निवडले गेले. लांडे यांना बिहार केडर मिळालं आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली. यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केलं. मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवदीप लांडे हे बिहार केडरचे IPS असले तरी मध्यंतरी त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात करण्यात आली होती. विशेष गोष्ट सांगायची म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचं 2014 लग्न झालंय. म्हणजेच शिवसेना नेते विजयबाप्पू शिवतारे यांचे ते जावई आहेत. लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्र दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा अर्जही त्यांनी दिला होता. त्यानंतर 3 वर्षांसाठी लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रात असताना अंमली पदार्थ विरोधी पथक दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिली आहे. त्यानंतर 2022 शिवदीप लांडे पुन्हा बिहारमध्ये परतले होते आणि नुकतीच म्हणजेच 6 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची पूर्णिया जिल्ह्याच्या पोलीस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतरच ते नाराज असल्याचं सांगितलं जात होतं.
पण सध्या माध्यमांमध्ये असलेल्या चर्चांनुसार शिवदीप लांडे हे सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. येत्या गांधी जयंतीनिमित्त जनसुराज्य पक्षाने एक भव्य कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमात शिवदीप लांडे यांच्यासह बिहारमधील अनेक माजी पोलीस आणि सनदी अधिकारी जनसुराज पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. जनसुराज पक्षात प्रवेश केल्यानंतर ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पाटणा शहरातीलच एखाद्या मतदारसंघात आपलं नशीब आजमावू शकतात असं बोललं जात आहे. पण म्हणजे बिहारमध्ये शिवदीप लांड्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. याच भांडवलाच्या जोरावर ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती आहे. पण शिवदीप लांडे यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारसरणीसोबत जोडून घेण्याचा आपला विचार नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच आपलं नाव कुठलाही नेता आणि पक्षासोबत जोडू नये असं आवाहनही त्यांनी केलं होतं. दरम्यान याबाबत शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट देखील व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की कालपासून मला जे प्रेम आणि प्रतिक्रिया मिळत आहेत त्याबाबत मी कधीही विचार केला नव्हता. त्यासाठी सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. मी काल राजीनामा दिल्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी मी कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार का याबाबतची शक्यता चाचपून पाहण्यास सुरुवात केली. तर मी या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की माझं कुठल्याही राजकीय पक्षासोबत बोलणं सुरू नाही आहे. तसेच मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेसोबतही जात नाही आहे. त्यामुळे कृपया माझं नाव कुणासोबतच जोडू नका असं आवाहन शिवदीप लांडे यांनी केलं. पण एकूणच बिहार सारख्या गुन्हेगारी प्रभावित क्षेत्रात काम करणाऱ्या एका मराठमोळ्या जिगरी पोलीस अधिकाऱ्याला आज राजीनामा देऊ वाटणं ही खरं तर शोकांतिकाच म्हणावी लागेल. म्हणजे शिवदीप लांडे हे धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जायचे. पण बिहार पोलीस प्रशासनाच्या कामगिरीमुळे ते नाराज होते. म्हणूनच मग त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा असताना देखील त्यांची पुन्हा एकदा बिहारमध्ये बदली करण्याचं कारण काय? या मराठमोळ्या अधिकाऱ्याला पोलीस सेवेतून राजीनामा देऊ वाटणं कितपत योग्य आहे? यासोबतच पोलीस सेवेतून राजीनामा देऊन शिवदीप लांडे यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा काही प्लॅन आहे का? याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारतीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.